उत्तर प्रदेशातील दलित समाजातील मनीषा वाल्मिकी हे आमच्या बहिणीवरती त्या ठिकाणीतील काही नराधमाने त्यांच्यावरती गँगरेप करून त्यांचं हत्या करण्याचा प्रयत्न केलं. मला देखील योगी सरकारला सांगायचं आहे, जर या यूपीमध्ये राम मंदिर तुम्ही करत असाल तर त्या यूपीमध्ये जर शेता जर सुरक्षित नसतील तर राम मंदिरचं या करायचं काय असा प्रश्न या संपूर्ण अखंड भारतासमोर पडलेला आहे. जर या भारत देशामध्ये जर आया बहिणी सुरक्षित नसतील तर असे राम मंदिर व या बेटी बचाओ बेटी पढाओ असे घोषणा देऊन मग या ठिकाणी जर महिला जर सुरक्षित नसतील तर यापेक्षा लाजिरवाण गोष्ट या भारत देशामध्ये कोणतेही नाही. पण जर या भारत देशामध्ये जर दलित महिला असतील कोणतीही महिला जर सुरक्षित नसतील तर या आपल्या भारतामध्ये आया महिन्यावरती जर असं वारंवार अन्याय अत्याचार होत असतील तर या भारत देशाने जरी महासत्ता होण्याचं स्वप्न पाहू नये. जर आपल्या देशामध्ये आपले आई बहिणी जर सुरक्षा नसतील तर आपण काय महासत्ता व्हायचं विचार करावं असं खंत आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. आणि त्या ठिकाणी जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करून आम्ही रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब त्या ठिकाणी राज्यपाल यांची भेट घेऊन त्यांच्यावरती तात्काळ फाशीची शिक्षा त्यांना देण्यात यावी अशी मागणी केलेली आहे. व तसेच या पीडित जे मुलगी होती जे तिचा मृत्यू झाला मनीषा वाल्मिकी ह्या मुलीचं मृत्यू अगोदर जबाब होतं तेच जबाब साक्षी म्हणून तिच्या त्या साक्षीदार म्हणून ते जबाब तिला फाशीची शिक्षा त्या साक्षीवर देण्यात यावा. यामध्ये कोणते सीबीआय सीआयडीची काय गरज नाही. तिचं मृत्यूपूर्वीचं जबाब हे साक्ष म्हणून त्यांना फाशीची शिक्षा लवकरात लवकर जाहीर करावा अशी आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मागणी करतो. जर यापुढे जर असे घटना जर वारंवार घडत असेल तर समस्त बौद्ध समाजाला दलित समाजाला बहुजन समाजाला विचार करण्यासारखी वेळ आलेली आहे मित्रांनो. आणि यापुढे असले कुठलेही प्रकरण असेल तर कदापि सहन करणार नाही असा इशारा मी तिथल्या योगी सरकारला देतो.